महाविकास आघाडी सरकारच्या काळात मालाडमधील एका उद्यानाला देण्यात आलेलं टिपू सुलतानचं नाव बदलण्यात आलंय. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबाबत ट्विट करून ही घोषणा केली. गेल्या वर्षी उद्यानाला टिपू सुलतानाचं नाव दिल्यामुळं महाविकास आघाडी आणि भाजपात मोठा वाद रंगला होता आणि आता या उद्यानाला देण्यात आलेलं टिपू सुलतानाचं नाव बदलण्यात आलंय. मलाड मालवणीमध्ये जे एक सरकारच्या खेळण्याचा मैदान होता त्यावर अनाधिकृत रीतीने टिपू सुलताना मैदान असा नाव कोणाने तिथे लावला होता. 10 दिवसापूर्वी सबर्बन DPDC ची मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये आमचे खासदार गोपाल शेट्टीजी आणि सर्व आमदार, लोकल आमदार पण होते, सर्व आमदारांनी हा मागणी केली होती की हे नाम काढून टाका. म्हणून आम्ही त्या मीटिंगमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी हा निर्देश दिला होता की ते नाम काढून टाका. काल त्याने ते नाव काढला, ते लोकांनी आपोआप पुढे येऊन ते नाव काढलं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.